महायुतीमध्ये आता पालघर लोकसभा जागेचा तिढा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे नेते पालघर मतदारसंघाचा आता आढावा घेणार असून भाजपचे दिनेश शर्मा रवींद्र चव्हाण पालघरचा दौरा करणार आहे. खासदार गावितांची कमळ चिन्हावर लढण्याची तयारी असल्याचं देखील आता सूत्रांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे पालघरची जागा सोडणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आत्ताची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय. महायुतीमध्ये पालघर लोकसभा जागेचा तिढा अद्यापही कायम आहे. भाजपचे नेते पालघर मतदारसंघाचा आढावा घेणार असून भाजपचे दिनेश शर्मा आणि रवींद्र चव्हाण पालघरचा दौरा करणार आहे. तर खासदार गावितांची मात्र कमळ चिन्हावर लढण्याची तयारी असल्याचं सूत्रांनी म्हटलंय. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.